मित्रांनो मागील सत्रात आपण पाहिले की सर्वसामायिकता म्हणजे काय आणि आपण ही सर्वसामायिकता देखील पाहिली ह्या सत्रात आपण एक नवीन सर्वसामायिकता बघणार आहोत हे समीकरण बघा खरं तर हे एक सर्वसामायिक आहे म्हणजेच डाव्या पक्षातील व्यंजक हे उजव्या बाजूसमान आहे चर ए व बीच्या कोणत्याही मूल्याकरता परंतु आपल्याला ही सर्वसामायिकता मिळाली कशी तुम्ही शोधू शकता का आपल्याला माहिती आहे की ए वर्ग काय आहे तो आहे ए गुणिले ए ह्याचप्रमाणे ए वजा बी चा वर्ग होईल ए वजा बी गुणिले ए वजा बी डाव्या बाजूकडील कोष्ट उघडल्यावर आपल्याला मिळाले ए वर्ग वजा ए बी वजा बी, वजा बी ए अधिक बी वर्ग मधल्या दोन पदांकडे लक्ष द्या कारण ए बी बी एच्या बरोबर आहे म्हणून ह्या दोघांचे मिळून हे समीकरण मिळेल आणि अशा प्रकारे आपल्याला ही सर्वसामायिकता मिळाली ही सर्वसामायिकता चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या प्रश्नाकडे काळजीपूर्वक बघावे लागेल असे समजूया की आपल्याकडे एक वर्ग आहे ज्याची भुजा ए आहे चला ह्या वर्गाला एक छोटा वर्ग व दोन आयतांमध्ये विभागू समजूया की ह्या दोन्हीची लांबी समान आहे आणि आपण त्याला बी मानूया तर तुम्ही मला सांगू शकता का की ह्या छोट्या वर्गाचे क्षेत्रफळ काय असेल आपल्याला माहीत आहे की ह्याची लांबी ए आहे आणि हा बी आहे तेव्हा छोट्या वर्गाची भुजा ए वजा बी होईल म्हणजेच छोट्या वर्गाचे क्षेत्रफळ ए वजा बी वर्गाच्या बरोबर होईल परंतु हो आता छोट्या वर्गाच्या क्षेत्रफळाकडे लक्ष द्या हे ह्या वर्गाचे क्षेत्रफळ वजा ह्या आयताचे क्षेत्रफळ वजा ह्या आयताच्या क्षेत्रफळाच्या समान होईल आपल्याला हे माहीत आहे की ह्या मोठ्या वर्गाचे क्षेत्रफळ ए वर्ग आहे आता ह्या आयताचे क्षेत्रफळ बी गुणिले ए वजा बीच्या समान होईल आणि ह्या आयताचे क्षेत्रफळ ए गुणिले बीच्या समान होईल चला आता प्रथम हे कोष्टक उघडूया तेव्हा डावी बाजू ए वर्ग वजा बी ए अधिक बी वर्ग वजा ए बी बनते आता पुन्हा ही दोन पदे बघा ही एकमेकांसारखीच आहेत तेव्हा याची पुढे उकल केल्यानंतर ऋण ए बी आणि ऋण बी ए ऋण दोन ए बी बनते त्यामुळे आपल्याला मिळते ए वजा बी पूर्ण वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग ह्या सर्वसामाला प्राप्त करण्याचा आपण एक मनोरंजक मार्ग पाहिला ह्या सत्रामध्ये आपण ही सर्वसामायिकता पाहिली पुढच्या सत्रामध्ये आपण काही उदाहरणे पाहूयात आणि ह्या सर्वसामायिकतेचा उपयोग कसा करतात हे समजून घेऊया